अहो आपण कोण आहोत? आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत, या महाराष्ट्राचे. मी काल म्हटलं ना, ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली आज. या संपूर्ण हिंद प्रांतावरती जर समजा तुम्ही बघितलं तर आजपर्यंत सगळी फक्त आक्रमण बाहेरून आलेली आहेत. या हिंद प्रांतावरती स्वतःचं राज्य म्हणून कोणी निर्माण केलं असेल तर आपल्या मराठेशाहीनी राज्य फक्त इथे निर्माण केलं, तो हा महाराष्ट्र चाचपडतोय. आज हे गेले, उद्या ते आले, उद्या ते गेले, उद्या ते आले. कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलं आणि कशा प्रकारचं राजकारण आज बघतोय महाराष्ट्र. नवीन उद्योग येताना दिसत नाहीयेत, बेरोजगारी आव असून उभी आहे. शेतकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, ते सरकारकडे बघतायत. सरकार कोणाकडे बघतंय? कोर्टाकडे बघतंय. आमचं काय होणार? आमचा निर्णय कधी लागतोय? असं कोर्टावरती अवलंबून असलेलं सरकार मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. माझं तर म्हणणं आहे, आत्ताची राजकीय परिस्थिती पाहताना सर्वांनी एकदा ठरवा आणि आत्ताच विधानसभेच्या निवडणुका लावा. जो काय व्हायचा आहे ना तो सोक्षमोक्ष एकदा होऊनच जाऊन देत. जो काय चिखल केलाय ना तो नाही नागरिकांनी तुमच्या तोंडात घातला तर बघा.